नमस्कार, मी पूनम पूनम स्पेशल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहे हैदराबादी व्हेज दम बिर्याणी। बिर्याणी म्हटलं की सर्वांना असं वाटते की बनवायला खूप टाइम लागतो, त्यामुळे सर्व बाहेरून ऑर्डर करणं प्रेफर करतात। तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने आणि कमीत कमी टाइमामध्ये व्हेज बिर्याणी बनवणार आहे आणि अगदी बाहेरच्या सारखी याची टेस्ट असणार आहे। चला तर मग हैदराबादी व्हेज दम बिर्याणी बनवायला सुरुवात करूया। तर त्यासाठी मी इथं घेतलेला आहे 1 कप बासमती तांदूळ। मोदून जर का घेतलं तर हा 240 ग्रॅम तांदूळ आहे। आता आपण तांदूळ स्वच्छ धुवून घेऊ। तांदूळ धुवून घेतलेले आहे, आता आपण त्यामध्ये पाणी घालून घेऊया। आता आपण हे तांदूळ 1 ते 1.5 तास भिजायला ठेवूया। व्हेज बिर्याणीसाठी आपल्याला लागणार आहे व्हेजिटेबल्स। त्यासाठी मी इथं घेतलेले आहे 1 वाटी चिरून घेतलेली फुलकोबी, 1 मीडियम आकाराचा चिरून घेतलेला बटाटा, 1/2 वाटी गाजर, 1/2 वाटी बीन्स। तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये व्हेजिटेबल्स घालू शकता। आता आपण बघूया मॅरिनेशनसाठी लागणारे साहित्य। त्यासाठी मी इथं घेतलेले आहे 1 टेबलस्पून आले लसूण पेस्ट, 1 टेबलस्पून धने पावडर, 1/2 टेबलस्पून जिरे पावडर, चवीनुसार लाल मिरची पावडर। इथं मी 2 टीस्पून घेतलेली आहे, 1/2 टीस्पून हळद, 1 टीस्पून गरम मसाला, 1 टीस्पून शाही जिरा, 2 उभी चिरून घेतलेली हिरवी मिरची, 3 टेबलस्पून तेल, चवीनुसार मीठ। इथं मी 2 टीस्पून घेतलेलं आहे आणि दही। दही आपल्याला लागेल त्याप्रकारे आपण टाकून घेऊ। आता आपण मॅरिनेशन करायला सुरुवात करूया। त्यासाठी मी इथं 1 बाउल घेतलेली आहे, त्यामध्ये घालूया बटाटा, गाजर, फुलकोबी आणि बीन्स। आता आपण व्हेजिटेबल्समध्ये मॅरिनेशनसाठी लागणारे मसाले घालून घेऊया। तिखट, धने पावडर, जिरे पावडर, गरम मसाला, हळद, शाही जिरा, आले लसूण पेस्ट, मीठ, हिरवी मिरची। आता आपण हे मिक्स करून घेऊया। मिक्स झालेला आहे, आता आपण यामध्ये घालूया दही। आपल्याला यामध्ये व्हेजिटेबल्स व्यवस्थित भिजतील एवढे दही घालून घ्यायचे आहे। तुम्हाला जर का बिर्याणीमध्ये एक्स्ट्रा मसाला आवडत असेल तर तुम्ही मॅरिनेशनमध्ये थोडं दही जास्त घाला। आता आपण यामध्ये घालूया तेल, व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, आता आपण हे 1 ते 1.5 तास मॅरिनेशनसाठी ठेवूया। बहुतेकांना प्रश्न पडतो की मॅरिनेशन का करतात, तर मॅरिनेशन यासाठी करतात की जे आपण मसाले घालतो त्याचा स्वाद व्हेजिटेबल्समध्ये आतपर्यंत जायला पाहिजे आणि जे शिजायला हार्ड व्हेजिटेबल्स आहे त्या थोड्या सॉफ्ट होतील आणि इझिली शिजतील। तर यासाठी मला 400 ग्रॅम दही लागलेलं आहे। बिर्याणीसाठी भात शिजवत असताना त्यामध्ये आपण काही खडे मसाले घालणार आहे। त्यासाठी मी इथं घेतलेलं आहे 2 तेजपत्ता, 3 लवंग, 2 वेलची, 1 स्टार, 1 बडी इलायची, 2 मिरे, 1 इंच कलमी, थोडासा पुदिना, कसुरी मेथी, कसुरी मेथी म्हणजेच वाळलेली मेथी, थोडेसे तेल। भात मोकळा होण्यासाठी आपण यामध्ये तेल घालणार आहे आणि चवीनुसार मीठ। आपण मॅरिनेशनमध्ये पण मीठ घातलेलं आहे, त्यामुळे मीठ सांभाळून घालायचं जेणेकरून आपली टेस्ट बॅलन्स होईल। जोपर्यंत आपले तांदूळ भिजत आहे आणि व्हेजिटेबल्स मॅरिनेट होत आहे तोपर्यंत आपण बिर्याणीसाठी लागणारा कांदा, कोथिंबीर आणि पुदिना तळून घेऊ। त्यासाठी मी इथं घेतलेलं आहे 2 मीडियम आकाराचे उभे चिरून घेतलेले कांदे, 1/2 वाटी कोथिंबीर, थोडासा पुदिना। आता आपण कांदा तळून घेऊ।
आपल्याला कांदा मंद आचेवरती तळून घ्यायचा आहे आणि सोनेरी लालसर कलर येईपर्यंत आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे. कांद्याला छान सोनेरी लालसर कलर आलेला आहे. आता आपण कांदा काढून घेऊ. आता आपण तळून घेऊ कोथिंबीर आणि पुदिना. कोथिंबीर आणि पुदिना आपल्याला खूप लालसर असा नाही तळायचा, त्याचा कलर हिरवाच राहायला हवा. कोथिंबीर तळून झालेला आहे, आता आपण काढून घेऊया. पाऊण तास झालेला आहे. आता आपण बिर्याणीसाठी राईस बनवून घेऊ. त्यासाठी मी एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये आपण घालून घेऊया पाणी. आपण एक कप तांदूळ घेतलेला आहे, त्यासाठी मी इथं 4 कप पाणी घातलेलं आहे. आता आपण यामध्ये घालून घेऊया खडे मसाले, तेजपत्ता, लवंग, वेलची, स्टार, मोठी इलायची, मिरे, कलमी, कसुरी मेथी, मीठ आणि पुदिना. आता आपण यावरती झाकण ठेवून या पाण्याला छान उकडी काढून घेऊया. जोपर्यंत पाण्याला उकडी येत आहे तोपर्यंत आपण मॅरिनेट केलेल्या ज्या भाज्या आहे त्या शिजण्यासाठी ठेवूया. त्यासाठी मी इथे एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये आपण मॅरिनेट केलेल्या व्हेजिटेबल्स टाकून घेऊया. आपण यामध्ये मॅरिनेशनच्या वेळेस तेल घातलेलं होतं, त्यामुळे आता आपण यामध्ये तेल घालणार नाही. आता आपण यामध्ये टाकूया तळून घेतलेला कांदा. आपल्याला हा पूर्ण नाही टाकायचा, थोडासा मी बाकी ठेवलेला आहे. आता आपण हे मिक्स करून घेऊया. 70% आपल्याला व्हेजिटेबल शिजवून घ्यायचे आहे आणि आपण यामध्ये शिजण्यासाठी पाणी घालणार नाही आहे. आपण जे मॅरिनेशनच्या वेळेस दही घातलेलं आहे त्यामध्येच आपल्याला व्हेजिटेबल शिजवून घ्यायचे आहे. आता आपण यावरती झाकण ठेवून शिजवून घेऊ. पाण्याला उकडी आलेली आहे, मसाल्यांचा मस्त वास सुटलेला आहे. आता आपण यामध्ये घालून घेऊया तेल. यामध्ये घालूया भिजवून घेतलेला तांदूळ. तांदूळ छान भिजलेला आहे. तांदूळ टाकून घेतलेले आहे. आता आपण तांदूळ शिजवून घेऊ. तांदूळ पण आपल्याला पूर्ण शिजवून नाही घ्यायचे, 80% आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचे आहे. आपण जेव्हा बिर्याणीला दम देऊ तेव्हा ते तांदूळ शिजतील. मध्ये मध्ये आपण हे हलवून घेऊ. आता आपण राईस चेक करून बघूया. राईस झालेला आहे. प्रेस केल्यानंतर राईस पूर्ण मॅश होत नाही आहे. आपला राईस झालेला आहे. आता आपण यामधलं पाणी गाळून घेऊया. त्यासाठी मी इथे एक गाळणी घेतलेली आहे, त्यामध्ये आपण राईस टाकून घेऊ आणि त्यामधले जे एक्स्ट्रा पाणी आहे ते काढून घेऊ, जेणेकरून आपली बिर्याणी मोकळी होईल. ग्रेव्हीचा छान मस्त असा वास सुटलेला आहे. आपल्याला ज्या प्रकारे पाहिजे त्या प्रकारे व्हेजिटेबल शिजलेले आहे. खूप जास्त मऊ आपल्याला व्हेजिटेबल शिजवून घ्यायचा नाही आहे, थोडंसं शिजायच्या बाकी ठेवायचे आहे. कारण आपण जेव्हा बिर्याणीला दम देऊ तेव्हा त्या व्हेजिटेबल व्यवस्थित कुक होतील. आता आपण या ग्रेव्हीवरती राईस टाकून घेऊया. आपल्याला व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. आता आपण यावरती टाकून घेऊया तळून घेतलेला कांदा, त्याचबरोबर कोथिंबीर आणि पुदिना. आता आपण यावरती टाकून घेऊया साजूक तूप, थोडंसं गुलाबजल किंवा रोज वॉटर. आता आपण यावरती झाकण ठेवूया आणि यावरती थोडंसं वजन ठेवूया, कारण यामधली वाफ जायला नको. आणि मंद आचेवरती 10 मिनिटांसाठी आपण बिर्याणीला दम देऊया. 10 मिनिट झालेले आहे.
आता आपण उघडून बघूया. मस्त वास सुटलेला आहे. आपण बघूया, तुम्ही बघू शकता मस्त आपली बिर्याणी झालेली आहे. आता आपण बिर्याणी सर्व करून घेऊ. अशा प्रकारे आपली हैदराबादी व्हेज बिर्याणी खाण्यासाठी तयार आहे. अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी हैदराबादी व्हेज दम बिर्याणी बनवू शकता. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच काही रेसिपींसोबत. तोपर्यंत खा मस्त, रहा स्वस्त.